वैकुंठवासी गुरुवर्य योगीराज हरिभक्त पारायण तुकाराम बाबा खेडलेकर, वैकुंठवासी गुरुवर्य कैवल्यमूर्ती काशीनाथ बाबा खेडलेकर, तसेच वैकुंठवासी गुरुवर्य भुवनेश्वरजी महाराज आणि बलदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने पंढरपूर नगरीत माहेश्वरी भक्त निवास श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा व संकीर्तन महोत्सव झाला. नाशिक जिल्ह्यातील मानसांगवीतील समस्त गावकरी मंडळाचे हरिभक्त पारायण दत्तात्रय दामोदर बर्वे, हरिभक्त पारायण आनंदा कहाणे, हरिभक्त पारायण परशुराम बर्वे आणि गावकऱ्यांनी श्रावण मासातील पर्व काळानिमित्ताने हा सोहळा घडवून आणला. कार्यक्रमाचा प्रारंभ आरतीने झाला. वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन रंगले. मला इतकं गोड भजन केलं ना तुम्ही, इतकं गोड भजन केलं, मला असं वाटतं ना साचवून तुझं काही सांगू काय सांगायला याच्यापेक्षा, हे सांगून काय शिकवायचं आहे म्हणजे आता करून राहिलो आम्ही, हेच करत राहू लागतं करताय काय बोलायचं. वा संतांचा समागम झाला महाराज, आमचे बाल मन नारद बाल मन त्या समागमामध्ये लहानपणी कोणतीही विद्या लवकर प्राप्त होते म्हणून शास्त्र सांगतो काय. संतांचा समागम झाला महाराज, आमचे बाल मन तिसऱ्यांदा मिळवावं पुण्य आणि मग चौथ्यांदा मोक्ष मिळवलं. पहिल्यांदा ज्ञान मिळवलं तो पण आहे भगवंताचं स्वरूप आहे तत्विधी महाराज. या कार्यक्रमात हरिभक्त पारायण, जनार्दन काका कुलते, खंडेराव गुंजाळ, माधवराव टिळे, त्र्यंबक टिळे, प्रकाश खापरे, दत्तू खाडे, वसंतराव गामणे, जगन्नाथ मुठाळ, बाळासाहेब गडाख, मधुकर बाबा दरेकर, रमाकांत बर्वे, शिवाजी बर्वे, सुधाकर बर्वे आदींसह ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.